भारतीय संस्कृतीतली पूर्ण गोष्ट ही साजरी असते. आणि या दोन पूर्ण अवतारापैकी नवल मात्र एकाच अवतारातले, ते आठव्या अवतारातलं नवल आहे, सातव्या अवतारातलं नवल नाही. सातवा अवतार कर्जबाजारी आहे. ऋण फेडावया अवतार घेशी, कर्जबाजारी अवतार आहे सातवा. सातव्या अवतारात पंढरपुरातल्या मालकात मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभुरामचंद्राकडे गडगंज कर्ज आहे आणि ते कर्ज उतरण्यासाठी अवतार आहे. म्हणून स्वतःच्या मनानं नाही, बोलिला वाल्मिक तैशेची करीन वरतो निदावीन नामा म्हणे. संत शिरोमणी नामदेवराय नमूद करतात की जसं वाल्मिकानं लिहिलं तसं जगाच्या मालकाला सातव्या अवतारात वागावं लागलं. मग जिदी कामं एखादी आघटीत जरी केली असतील रखमाजी बाबा तरी ती नवलाची नाहीत. का? कोणीतरी सांगितलं म्हणून केलं आहे म्हणून नवल नाही. आठव्या अवतारात मनानं केली स्वतंत्र. आठवा अवतार म्हणजे सासू आहे आणि सातवा अवतार म्हणजे सुने. सासूनं सांगितल्याच्या नंतरच करायचं, महर्षी वाल्मिकानं सांगितल्याच्या नंतरच करायचं तो सातवा अवतार. आणि कोणाच्या बापाला न भेता करायचं तो आठवा अवतार. विठाला 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 विठाला. आठव्या अवतारातल्या प्रत्येक गोष्टी नवलाच्या आहेत, प्रत्येक गोष्टी. सातव्या अवतारात नवल नाही. एक हरामखोर व्यक्ती होता, खूप हरामखोर. त्यानं ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी सिद्ध सात्विक सदाचारी पुण्यशील पावन अशा लोकांना त्रास दिला. मग या लोकांना हा त्रास देत असताना ह्या भडव्याला मारण्यासाठी अयोध्येतल्या मालकांनी विचार केला आणि त्याला मारण्यासाठी सरसावले. पण ते इतकं हरामखोर होतं ते समुद्रात लपलं. बरं, समुद्र प्रभुरामचंद्राचं का ऐकत नव्हता? कारण त्याचं कारण एकच होतं की समुद्राची पोरगी पंढरपुरातल्या मालकानं सुखरूप न सांभाळल्यामुळं समुद्राला राग होता. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. आणि भगवान प्रभुरामचंद्र हे भगवान विष्णू परमात्मा आहे, जावई सागराचे. पण माझ्या मुलीला व्यवस्थित का सांभाळलं नाही याच्याकरता समुद्र प्रभुरामचंद्राच्या थोडासा विरोधात होता, विरोधात होता. बऱ्यापैकी भगवान प्रभुरामचंद्रांनी समुद्राची विनंती केली. ऐकावं म्हणे ऐका, मला तो मूर्ख दाखवा. पण समुद्र काही दाखवत नव्हता, उलट तळाला लपवलं. नवल सांगतोय नवल. भगवान प्रभुरामचंद्र एका साधूकडे गेले. साधूचा अधिकार फार मोठा असतो, दर्जा मोठा असतो, योग्यता मोठी असते. साधू किती मोठा असतो हा नवलाची गोष्ट आहे. पोरग किती वयानं मोठं आहे बाळू? तो वय काय रे? जोरात सांग. 21 वर्ष वय. 5000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याच्या भाऊ लोक पाया पडत नाहीत, नाहीत पडत पाया. 5000 कोटीची प्रॉपर्टी तितकी तर आपल्या प्रांतात कोण्या वैयक्तिक शेतकऱ्याकडे नसेल. पण याच्या घरची प्रॉपर्टी विचारितच नाहीत. याच्या गळ्यात तुळशीची माळ असल्यामुळं 90 वर्षाचं म्हातारं सुद्धा याच्या पायात पडतंय. म्हणजे संप्रदायातल्या वारकऱ्यात इतकी ताकद येतं, साधूत किती ताकद असेल कल्पना करा. म्हणून विश्व ज्याच्या ताब्यात तो जगाचा बाप एका साधूकडे गेलाय. त्या साधूचं दर्शन घेतलं. बहु त्या साधूचं नाव होतं महर्षी अगस्ती. दर्शन घेतलं, प्रणाम गुरुदेव म्हणले. प्रणाम. हे थोडासा कडक कर, छान आहात. जरा सर्दीने हे झाले रे. छान आहे, छान आहे साऊंड सिस्टम. काय म्हणले प्रभू काम तुमचं? काही नाही म्हणले. एक नालायक व्यक्ती समुद्रात लपलाय. मग तुम्ही इथं कशाला आले म्हणले? तुम्ही मला एखादा माणूस पाठवायचा म्हणले, मला सांगायचं ते भडवं समुद्रात लपलंय म्हणून. त्याची सोय पाहिली असती ना? नाही म्हणे. ते समुद्रातून बाहेर येईन आणि समुद्र त्याला मदत करते. कोणी विचारतं म्हणले त्या नालायक समुद्राला? म्हाताऱ्यानं पळी घेतली. पळी ही खीर वाढायची, वरण वाढायची, भाजी वाढायची नाही, ती पळी संध्याची असते. गौतम तुला काय माहिती? ती तू फक्त ऐकत राह. ती संध्याची पळी असते. तुलाच नाही, कोणालाच माहीत नाही. ही तर फक्त माहिती आमच्या ब्राह्मणाला आणि जरा शिमाला. संध्याच्या पळीतलं पाणी माश मात्र घ्यावं लागते.
वारकरी संप्रदायाने त्याची दखल घेतली. मांस मात्र जळगावं लागते, त्याच्यापेक्षा जास्त कमी झालं तर गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागते. आणि संधीतलं पाणी किती असतं त्या पळीतलं भाऊ, हातावर घेतल्याच्या नंतर उडदाची अर्धी दाळिंबी, बंधा उडीद नाही, मूग किंवा उडीद अर्धी दाळिंबी त्याच्यात टाकायची. बरोबर तिच्या वरी पाणी नाही आलं पाहिजे, सम लेवल झासलं पाहिजे, याला म्हणायचं संध्यापात्रातलं त्या पळीतलं पाणी. आणि तितकंच पाणी समुद्रातलं घेतलं आणि पिऊन टाकलं, अख्खा समुद्र कोरडाच. समुद्र दोन दोन हातानं बोंबलत होता, अख्खा समुद्र कोरडा अख्खा. आणि मग दिसलं ते नालायक, सोडा बाण, सोडिला चंद्राकृती बाण, मारलं त्या. आणि मग भगवान म्हणले, आता याला मारण्यापुरता समुद्र प्याला, पण आता पाण्याला माशायला पाणी सोडतून म्हणले, पुन्हा वापस सोडा, पुन्हा समुद्र भरून टाकला. काय ताकद असेल त्या अगस्तीमध्ये. आता देवान विचार केला, हे महाराज आहे, मग करावं का या महाराजाला. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, गुरुदेव आमच्याकडे जेवायला चला. नवल सांगतोय, नवल नवल, आमच्याकडे जेवायला चला. येतो म्हणले महाराज, दुपारच्या जेवायला येतो. घरी आले, आई साहेबाला सांगितलं, माय ए आई ग, काय आदरान बोलत होता देव. पुढे सावली त्या सावलीत पुढे, ए हनुमान इकून बसा तुम्ही पोरं घरचे, ए तू करा इकून, हार नंतर घालू विठो बरोक मला, काय रे घरच्याला हार असतो कुठं सरका पुढे. विडाला 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 झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. मी बोलताना तुम्ही ऐकता, तुम्ही ऐकत असताना मी बघतो. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तुमच्या माझ्यातली दळणवळण क्रिया ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. विश्वातल्या प्रत्येक झाडाचं पान हलवण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. याच्या पलीकडे सांगतोय, किती कूलर लावल्यावर भारत गार होईल, किती कूलर लावल्यावर महाराष्ट्र गार होईल, किती कूलर लावल्यावर परभणी जिल्हा गार होईल. पण त्याच्या मनात आल्यावर 10 मिनिटात अख्ख्या परभणी जिल्ह्यातल्या लोकायला रात्री पांघरून घ्यायला लावलं. ही इतकी शीतलता ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो आईला आई म्हणत होता, तो आईला आई म्हणायचा, हे आई ग, ए माय, आदरानं बोलायचं. काय रामचंद्र, माणसानं बाहेर किती मोठं झालं पाहिजे, तसं तर लायकी नसताना दर्जा बाहेर पण नाही दाखिला पाहिजे, लोक तोंडात हानीत असतील, पण धकल एखाद्या वेळेस. पण मायबापाच्या पुढं विश्वातला कुठलाच मुलगा मोठा नसतो. प्रत्येक मुलाला स्वतःचे आई वडील भगवान शिवशंकरापेक्षा मोठे असतात. प्रत्येक मुलाला स्वतःचे आई वडील पंढरीतल्या मालकापेक्षा मोठे असतात. मायबापापेक्षा तो मोठा होऊ शकत नाही. भगवान प्रभू रामचंद्र आधारानं म्हणतात, हे आई ग, काय रामचंद्र, म्हणे आपल्याकडे एक महाराज जेवायला यायले. तर महाराज जेवायला यायच्या नंतर आता काहीतरी स्वयंपाक करा, लवकर कर ग आई, जे असेल ते करा. आता महाराज घरी यायचे, ललाच फोन आला आणि म्हणलं मला नाश्ता करायचा, त्यानं जावायला यासारखं जेवायला केलं. मग गिरगावच्या बाळूचा जर इतका आदर असेल तर अगस्तीचा किती आदर असेल तुकाराम. काय जेवायला केलं असेल, काय स्वयंपाक असेल, काय थाट असेल, काय वैभव असेल. स्वयंपाक करण्यासाठी प्रत्यक्ष विश्वाचा मालक जिच्या उदरी जन्माला आला ती कौशल्य स्वयंपाक करण्यासाठी होती. स्वयंपाक पूर्ण आटपला, पात्र लावली, समया लावल्या, रांगोळ्या काढल्या, पाणी फिरवायपुरतं पाणी दिलं रखमाजी बाबा, पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. श्लोकसुद्धा सांप्रदाय शिस्तीत म्हणायचा असतो. हल्ली काय झालं माहिती आहे का, लोक हसतील इतकी घाणेरडी श्लोक पंक्तीत म्हणायलेत. आपल्या बापाची जी हागिरी नाही काही बी पंक्तीत म्हणणं लायकी नाही, त्यानं पाप लागत असतंय. संस्कृती मातीत घालणाऱ्या मूर्खांनी कसली श्लोक म्हणायची नाही. राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू, रुंगण्यानं हाणायला पाहिजे. दहीन भात खात असतील, दही जर नसलं तर लिंबू पिळतील खिचडीवर, पण दह्यात लिंबू पिळणारा किती मूर्ख असेल. आयुर्वेद तरी मान्य करतो का, डॉक्टर तरी मान्य करील का रे तू करा.
वैरे गौतम करू शकतो मान्य लक्ष्मण. मग ह्या श्लोक म्हणणाऱ्याचे गोळ्या संपल्यात का? जेवायला राम आणि लक्ष्मण बसलेत आणि भाताव दही लिंबू घ्यालेत. मला असं वाटतं याच्या गोळ्या संपल्या असावा. बरं, इतक्यानं नाही भाऊ, त्याच्या पुढचा शब्द ऐका. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. म्हणत नाही ते काय म्हणते ते, कशाला कीर्तनात तो शब्द वापरायचा. राम विष्णूचा अवतार आहे त्याबद्दल सोडून द्या, पण लक्ष्मण शेषाचा अवतार. सगळे सर्प सगळ्या सर्पायचा बॉस, लक्ष्मण कोण आहे? सगळ्या सापायचा मालक. मग सापाचा मालक शेष आणि अहो उंदरानं सर्पाची फरकांड ओलंडली तर 28 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. जित्ता सरप नाही पाहायचा वर्णेकर, सरप असा जर रस्त्याहून गेला ना आणि ती वाट फरकांड म्हणत होतात ना भाऊ आपण, ती फरकांड जर ओलांडली उरंगाची या वाट चाली, मुशके थे कुटी केली ती आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा. हे काय एखाद्या मूर्खाचं वाक्य नाही, हे अधिकारी लोकांचं. आडचा दिना खंडली आयुष्य मर्यादा, 28 दिवसाचं आयुष्य जर फरकांड वलनल्या उंदराचं संपत आहे तर सरप पाहिल्या उंदीर हरिपाठ म्हणत असेल का? आणि सर्पाचा मालक शेष त्याच्या ताटात जर उंदी लघवी करत असेल तर इतकी मायवेली का उंदराची? श्लोक म्हणणाऱ्याला अक्कल पाहिजे का? नाही नाही, असली घाणेरडी श्लोक पंक्तीत म्हणायची नाही. तिथं श्लोक म्हणला, अन्नपूर्णे महापूर्णे पूर्ण मुच्यते न भयस्थिता, शुधा निवारण हितार्थायां तृष्णा जायते न स्तुताय. अन्नपूर्णे सकल स्थिता पाकं निष्पतित भयोस्ति, पारणीरशुज जायत उदक सिंचन स्तते वचा. यत्पूर्णा भव सर्वानां उदकोर भव स्थिता, नमः पार्वती पते हर 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 महादेव. श्लोक म्हटला. पाणी फिरण्यापुरता असे असे सर का महाराज का पाय ऐकून असे तुकाराम पुढे सरकायचं दुसऱ्याला जागा द्यायची म्हणून सरकितो तुम्हाला. महर्षी अगस्तीने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, रामचंद्र पाणी पिण्यासाठी नाही का आमच्याकडं? आम्हाला रामचंद्रांनी सांगितलं पाणी पिण्यासाठी तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. बसा बसा. एका संध्येच्या पळीभर पाण्यामध्ये नरहरी गुरु जर समुद्र प्याला असेल तर पाणी प्याला किती देवा त्या साधूला? आणि समुद्र किती आहेत? फक्त 7. आणि 7 घोटात तहान जाती का देशमुख साहेब? मग रामचंद्राच्या लक्षात आलं, आपण या महात्म्याला पाणी देणं म्हणजे अपमान करून घेणं आहे. त्याला सांगितलं या अवतारात जेवण, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. म्हातारं म्हातारंच होतं, ते काय मंदिरात बिड्या वाढणार नव्हतं, ते मंदिरात कोपऱ्यात थुकणार नव्हतं, ते म्हातारं म्हातारंच होतं. म्हाताऱ्यानं सांगितलं रामचंद्र लक्षात ठेवा, या अवतारात तर पाणी देऊच नका, पुढच्याही अवतारात तुमच्या ताकद नसेल तर हो म्हणू नका. रामचंद्र म्हणले नाही प्रभू, या अवतारात पाणी देऊ शकत नाही मला माहीत आहे, पण पुढच्या अवतारात मात्र तुम्हाला पाणी पाजेल. नवल सांगतोय, 8व्या अवतारातल्या मालकाचं नवल काय. योग असा आला, द्वापार युगात भगवान प्रभू रामचंद्र भगवान विष्णू परमात्मा कृष्ण या रूपाने प्रगट झाले, कृष्ण या रूपाने प्रगट झाले. एके दिवशी दरवर्षीच्या नित्याप्रमाणे गोवर्धनाची पूजा, इंद्राची पूजा करत होते. इंद्र हा 33 कोटी देवांचा राजा. बसा बसा बसा, गावातले जिथं जागा भेटेल तिथं बसायचं फक्त पाहुण्यांनी. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा. दरवर्षी गोकुळातले गवळी त्याची पूजा करायची. यावर्षी पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं इंद्रानं 6 चुका केल्या होत्या आणि चुका करणाऱ्या नालायक राजाची पूजा करायची नाही. देव देव होता ते कसा भेल ते का तुम्ही आम्ही येत का हलकट राजाची चपला उचलायला? मला असं वाटतंय सात्विक सदाचारी तरुण मुलानं नालायकाचे बुट उचलण्यापेक्षा तितका वेळ जर कामात घातला तर आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही. काम करण्यात वेळ घालायचा आपला, काम करण्यात. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. भाऊ संत आणि देव याच्यानंतर जगात तिसरी शक्ती कोणती मोठी असेल तर पैसा नावाची शक्ती. काही काही माणसं म्हणतात काय करायची, मरमर करायला भलते पैसे कमवायला बांधून नेणार आहे का, सरणात टाकणार आहेत का? तू नालायक आहेस.
ज्याच्याकडं पैसे नाहीत, हरामखोर रक्ताच्या नात्यातले जवळचे पाहुणेसुद्धा परिस्थिती खराब झाल्यावर पत्रिका देत नाहीत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जे पैशाल किंमत. म्हणून पोरायनं काम करणं अत्यंत. अरे वा, या विठाला 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 विठाला.